सत्ताधारी भाजपच्या महापौर संगीता खोत यांनी 6 तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर आपल्या पदाचा राजीनामा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे महासभेत दिला, तर धीरज सूर्यवंशी यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा महापौरांकडे सुपूर्त केला. राजीनामा दिल्यानंतर आभार व्यक्त करताना महापौर संगीता खोत यांना अश्रू अनावर झाले होते. पक्षाने दिलेल्या संधीचे महापौरांनी आभार मानत शहर विकासासाठी यापुढे देखील प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितले. महापालिकेची महासभा महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर ऑगस्ट 2018 संगीता खोत यांची महापौर तर धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौरपदी निवड झाली होती. दोघांना 6 वर्षाचा कार्यकाल दिला होता, मात्र लोकसभा विधानसभा निवडणुका आणि महापुरामुळे महापौर आणि उपमहापौरांचे राजीनामे लांबले होते. 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर शनिवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महापौर खोत आणि उपमहापौर सूर्यवंशी यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी रविवारीच आपल्या पदाचा राजीनामा आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे दिला होता, तर महापौरांचा राजीनामा तयार होता मात्र त्यावर स्वाक्षरी झाली नव्हती. सकाळी सभेला सुरुवात झाल्यानंतर देखील महापौर संगीता खोत राजीनामा देण्यास राजी नव्हत्या. त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत विषय पत्रिकेवरील विषयांना सुरुवात झाली नव्हती. दुपारी 3:30 महापौर संगीता खोत यांनी 1 तास सभा तहकूब केली. त्यानंतर महापौर संगीता खोत उपमहापौर धीरज सूर्यवंशी व गटनेते युवराज बावडेकर यांच्या सुमारे 1/2 तास खलबते झाले. तहकूब सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विषय पत्रिकेवरील विषय पूर्ण करण्यात आले, तर 1 ज चे विषय पुढच्या सभेत घेण्याचे महापौरांनी जाहीर केले. त्यानंतर गटनेत्यांच्या आदेशानुसार उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी महापौर संगीता खोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला, तर महापौर संगीता खोत यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर महापौर संगीता खोत यांना अश्रू अनावर झाले. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा आणि स्वतंत्र पाणी योजनांच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी देऊ नये, बहुतांशी कामे अधिकारी आणि ठेकेदारांमुळे रखडली आहेत. कामांबाबत जाब विचारला तर अधिकारी गुळगुळीत उत्तर देतात. लोकांची कमतरता असेल तर सोडवता येतील, मात्र जाणीवपूर्वक कामे थांबली असतील तर त्या कामांची चौकशी करून फौजदारी दाखल करा असे आदेश खासदार संजय काका पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना दिले. केंद्र राज्य आणि जिल्हा परिषदेच्या योजनांची खासदार पाटील यांनी झाडाझडती घेत अपूर्ण कामाचा चांगलाच समाचार घेतला. जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कामांचा आढावाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्यासह पंचायत समित्यांचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच पाणी योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. सरदार पाटील यांनी समनडी योजनेला बिरनाल तलावातून पाणी का उचलता असा सवाल उपस्थित केला. जतमधील 42 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. जानेवारीच्या अखेरीस पाण्याच्या समस्या भेडसावत आहेत. लोकांकडून टँकरची मागणीही सुरू झाली आहे. महादेव दुधाळ यांनी खलाटी, जिरग्याळ आणि कुडनूर येथील भारत निर्माण योजनेची कामे पूर्ण झालेली नाहीत. योजना बंद झाली तरी अपूर्ण कामांबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. सदस्य संपतराव देशमुख यांनी वारणा नदीच्या कॅनॉलमधून बारमाही पाणी वाहते. डोंगरी भागातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. डोंगरी भागासाठी खास बाब म्हणून कॅनॉलमधून पाणी देण्यासाठी योजना तयार करण्याची मागणी केली. तासगाव तालुक्यातील कवठे एकनजवळ सोने खरेदी करून तासगावला परत येणाऱ्या सराफास मोटारसायकलवरून खाली पाडून मारहाण करत लुटला आहे. त्यावेळी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांसह 94,000 ऐवज लंपास करण्यात आला. या घटनेनंतर या मार्गावर काही काळ भीतीचं वातावरण होतं. संदीप पाटील असं जखमी सराफाचं नाव असून तासगाव पोलिसात 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पाटील यांच्या तासगाव येथील बागवान चौकात हरिओम ज्वेलर्स सराफीचं दुकान आहे. गेले 4 वर्ष ते सोने खरेदी विक्री व्यवसाय करतात. रविवारी ढवळी येथील दीपक रेंदाळकर यांची सोन्याची ऑर्डर त्यांनी घेतली व सायंकाळी गाडीवरून त्यांनी सांगली गाठली. सांगलीतील भक्ती ज्वेलर्समधून त्यांनी आपल्या दिलेल्या ऑर्डरचे सोने खरेदी केले व गळ्यात अडकवलेल्या बॅगमध्ये टाकून ते तासगावच्या दिशेने निघाले. कवठे एकनच्या जवळ आरे मसाला या कारखान्याजवळ आल्यावर पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी पाटील यांच्या गाडीस लाथ मारत त्यांना खाली पाडले. दोघांनी पाटील यांच्या बॅगवर झडप घालत ती हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बॅग सोडत नाहीत असं दिसताच त्यातील एकाने त्यांच्या डोक्यात जोरात काहीतरी मारल्याने ते विव्हळत खाली कोसळले. या दरम्यान चोरटे बॅग घेऊन कवठे एकनच्या दिशेने फरार झाले. या घटनेनंतर या मार्गावर घबराटीचं वातावरण पसरलं. चोरीला गेलेल्या ऐवजांमध्ये 90,000 रुपये किमतीचे टॉप, कुंड्या आणि 22 ग्रॅम सोने व 4,000 रोख असा समावेश आहे. मिरजेतील अण्णाभाऊ शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांना वाढीव जागा देण्याच्या विषयाला गेल्या महासभेत बहुमताने मंजुरी देण्यात आली होती. या विषयाचे प्रोसिडिंग सुरू करताना महासभेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला. विधी विभागाचा अभिप्राय न घेतल्याने महापौर संगीता खोत यांनी हा विषय रद्द करून
विधी विभागाचा अभिप्राय घ्यावा व नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले। त्यामुळे भाजपचे सदस्य निरंजन आवटी आक्रमक झाले। त्यांनी महापौरांच्या निर्णयाला आक्षेप घेतला। त्यामुळे महापौर व आवटी यांच्यात वादावादी झाली। महापालिकेची महासभा महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत कुपवाडमधील हेल्थ कम्युनिटी सेंटरच्या विषयावरून झालेल्या गोंधळात सर्व विषय मंजूर असे सांगत सभा गुंडाळली होती। त्यावेळी अन्नापोवा शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांना वाढीव जागा देण्याचा विषयही चर्चा न होताच मंजूर केला होता। आजच्या सभेत प्रोसिडिंग मंजुरीचा विषय आला। या विषयाला मान्यता देण्यास भाजपचे सहयोगी सदस्य विजय घाडगे यांनी विरोध केला। महापौर संगीता खोत यांनी यावर निर्णय देताना सांगितले की अन्नाभोवा शॉपिंग सेंटरच्या विषयात विधी विभागाचा अभिप्राय आणि शासन मान्यता घेण्यात आलेली नाही। त्यामुळे विधी विभागाचा अभिप्राय आणि शासन मान्यता घेतल्यानंतर हा विषय परत घ्यावा असे आदेश दिले। यावर भाजपचे सदस्य संदीप आवटी संतप्त झाले। ते म्हणाले, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मंजूर झालेला विषय परत घ्यावा असे होत आहे अशी टीका केली। यावर महापौरांनी हो हे ऐतिहासिकच आहे असे सांगितले। त्यावरून त्यांच्या शाब्दिक चकमक झाली। आवटी म्हणाले, मी आयुक्तांना विचारतो तर महापौरांनी आयुक्त माझ्या परवानगीशिवाय बोलणार नाहीत असे सुनावले। अखेर सदस्यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला। तासगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज चालू वर्षातील नवीन बेदाण्याच्या सौद्यास प्रारंभ झाला। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयसिंग जमदाडे, अमरीश साठे यांच्या उपस्थितीत भूपाल पाटील यांच्या आडत दुकानात नवीन हिरवा बेदाण्याच्या सौद्यास प्रारंभ झाला। या सौद्यामध्ये हनुमंत जाधव या शेतकऱ्याच्या 22 बॉक्सच्या नवीन हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो 175 रुपये दर मिळाला। योगेश कबाडगे यांनी हा माल खरेदी केला। आज तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 23,590 बॉक्सची आवक झाली तर 16,810 बॉक्स बेदाण्याची विक्री झाली आहे। आज निघालेल्या सौद्यामध्ये हिरवा बेदाणा 125 ते 190 रुपये, पिवळा बेदाणा 120 ते 160 रुपये व काळा 2 नंबर बेदाणा 55 ते 95 रुपये असा दर मिळाला आहे। त्यामुळे नवीन बेदाणा चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहे। या सौद्यास बाजार समितीचे संचालक विवेक शेंडगे, सतीश झांबरे, बाजार समितीचे सचिव चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक सचिव चंद्रकांत कंचे यांच्यासह आवारातील सर्व खरेदीदार, व्यापारी, सांगलीत व सोलापूर व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते। दरम्यान सर्व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा तासगाव बाजारपेठेत सौद्यामध्ये विक्रीसाठी आणावा असं आवाहन बाजार समितीचे सभापती जयसिंग भगवान जमदाडे व बाजार समितीचे सर्व संचालक यांनी केलं आहे। राज्याचे सहकार कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाली आहे। त्यामुळे त्यांचा बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी सांगलीत सर्वपक्षीय नागरी सत्काराचं नियोजन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे। बुधवारी सांगलीतून त्यांची भव्य मोटरसायकल रॅली काढून त्यांची वह्या आणि पेढ्यांची तुला करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली। राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे। या सरकारच्या मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे युवा आमदार विश्वजित कदम यांचा समावेश आहे। त्यांना कृषी सहकार राज्यमंत्री पद देण्यात आले। याशिवाय भंडारा जिल्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर आहे। त्यामुळे त्यांचा सर्वपक्षीय नागरी सत्काराचं नियोजन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे। बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी स्टेशन चौकात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे। या सत्काराचं नियोजन शहर जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने करण्यात आले। त्यांचे सांगलीत दुपारी 4 वाजता जंगी स्वागत होणार आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून त्यांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे। गणपती मंदिराचं दर्शन घेऊन तिथून स्टेशन चौकापर्यंत मिरवणूक काढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे। स्टेशन चौक येथे त्यांचा वह्या आणि पेढ्यांची तुला करण्यात येणार आहे। तुला केलेल्या वह्या आणि पेढे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली। यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, नगरसेवक मंगेश चव्हाण उपस्थित होते। स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीचे साहित्य मिळत नसल्याने शहर अंधारात आहे। तरी देखील सत्ताधारी भाजपकडून हालचाली होत नसल्याने सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सदस्यांनी महासभेत कंदील आंदोलन केलं। सदस्यांनी हातात कंदील धरत लाईट नाही तर कंदील तर लावा अशा घोषणा दिल्या। महासभेच्या प्रारंभीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य हातात कंदील घेऊन घोषणाबाजी करतच सभेत दाखल झाले। स्ट्रीट लाईटचा मेंटेनन्स करा नाही तर कंदील वाटप करा अशाही घोषणा दिल्या। या घोषणाबाजीतच विरोधी नगरसेवकांनी पीठासनावर आलेल्या महापौर संगीता खोत, आयुक्त नितीन कापडणीस आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांना घेराव घातला। महापालिका क्षेत्रात स्ट्रीट लाईटचा मेंटेनन्स होत नसल्याने निम्मे शहर अंधारात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। महापौरांच्या पीठासनावर प्रतिकात्मक कंदील ठेवत स्ट्रीट लाईटचा मेंटेनन्स करण्याची मागणी केली। यावेळी महापौर संगीता खोत यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं। यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर धीरज सूर्यवंशी हेही डायसवर उपस्थित होते। काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी या लक्षवेधी आंदोलनाचं आयोजन केलं होतं।
विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, मंगेश चव्हाण, विष्णू माने, योगेंद्र थोरात, रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर, संगीता हारगे, वहिदा नाईकवडी आदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. युवकांमध्ये चांगल्या विचारांचं बीज पेरावं यासाठी मिरज तालुक्यातील इनाम धामणी येथे 25 जानेवारी रोजी विराचार्य बाबासाहेब कुचनुरे व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या धावपळीच्या युगात चांगले विचार युवकांच्या मनात रुजवणे ही काळाची गरज आहे. याकरिता इनाम धामणी येथे दरवर्षी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी 25 जानेवारी रोजी या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी ब्रह्मचर्य व्रत घेऊन समाज प्रबोधनासाठी सर्व हयात घालवली. त्यांच्या विचाराचा वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा या हेतूने ही व्याख्यानमाला होत आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात तरुण पिढी भरकटत चालली आहे. योग्य वेळी त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमाला सुसंस्कृत पिढी घडवूया या विषयावर प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील हे 7वे पुष्प गुंफणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी असणार आहेत, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन पाटील, तात्यासो पाटील, अशोक पाटील, महेश चौगुले यांच्यासह ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत. वाळवा तालुक्यात स्वातंत्र्य सैनिकांचे बनावट नाते दाखवून काही जण तलाठी झाले आहेत. अशा बोगस तलाठ्यांना कामावरून बडतर्फ करा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना दिलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की वाळवा तालुक्यात स्वातंत्र्य सैनिकांचे बनावट नाते दाखवून तलाठी झाले आहेत. या तलाठ्यांनी लाखो रुपयांची प्रॉपर्टी जमवली आहे. काही लोकांच्या आशीर्वादाने 7-12 उतारांमध्ये गोंधळ गेला आहे. चुकीची आणेवारी, मालकांची नावे गायब, बोजा नोंदणीमध्ये चुकीची नोंद अशा अनेक चुका केल्या आहेत. ऑनलाईन चूक आहे, दुरुस्त करू असे सांगण्यात येतं, परंतु प्रत्यक्षात काहीच होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी रेकॉर्ड चेक करून चुका दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत. दोषी तलाठी सर्कल यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाची दखल घेऊन जर बोगस तलाठ्यांची चौकशी करून कारवाई केली गेली नाही तर काही दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनात आरपीआयचे वाळवा तालुका अध्यक्ष सुधीर कांबळे, किरण माने, प्रवीण कांबळे, ज्योतिराम सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.